सद्यस्थितीमध्ये महासंघकडून ए आणि जेईचा होणाऱ्या एक्झामचा पॅटर्न अनाऊन्स झालेला नाही. परीक्षेच्या एक महिना आधी तो येणे अपेक्षित आहे, परंतु आपल्याला लगेच अभ्यासाचा प्लॅन तयार करण्यास मदत व्हावी यासाठी संभाव्य दोन प्रकारचे एक्झाम पॅटर्न लक्षात ठेवावे लागते. पहिला म्हणजे 2016 मध्ये आलेला ह्याच परीक्षेच्या ह्याच कोर्ससाठी असलेला एक्झाम पॅटर्न. तो अशा प्रकारे होता, म्हणजेच 120 प्रश्न, 180 मार्क विथ नो निगेटिव्ह मार्किंग आणि 2 तासाची वेळ. परंतु त्यावेळेस एपटेक कंपनीने पेपर घेतला असून ह्यावेळेस IBPSC पेपर घेणार आहे, त्यामुळे ह्याच वर्षी सिव्हिलच्या कॅन्डिडेटसाठी महाजनकोने अशा प्रकारचा पेपर पॅटर्न म्हणजेच 130 प्रश्न 150 मार्क साठी पब्लिश केला होता, जी एक्झाम्पल IBPSS घेणार आहे. तर दोन्ही प्रकारच्या पॅटर्न येण्याची शक्यता आहे, परंतु 2022 मध्ये आलेला पॅटर्नच IBPS पुन्हा रिपीट करेल याची जास्त शक्यता मला वाटते. नमस्कार.